सांगलीमधील वधूवर सूचकतर्फे लग्न लावून देतो असं म्हणून अनेक नवरदेवांना लाखोचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी सांगली विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सांगली शहरामध्ये राजकिशोर कॉर्पोरेशन वधूवर सूचक ऑफिस आहे. या ठिकाणी लग्न जुळवून दिली जातील अशा जाहिराती देऊन जिल्ह्यामधील अनेक नवरदेवांना गंडा घातला गेलाय. ग्रामीण भागामधील अनेक नवरदेवांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये घटस्फोट झालेले तरुण आणि काही शेतकरी तरुणांचा देखील समावेश आहे. या प्रकरणी सांगली विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर अधिक तपास विश्रामबागचे पोलीस करत आहेत. मी अनिल हनुमंत जगदाळे राहणार तासगाव. मी 18/11/2017 रोजी राजकिशोर वधूवर सूचक केंद्रामध्ये विवाह नोंदणीसाठी अर्ज केला होता. विवाह नोंदणीसाठी माझा अर्ज घेतल्यानंतर त्यांनी माझ्याकडून वार्षिकी म्हणून 7,000 रुपये घेतले होते. त्यानंतर 2 दिवसानंतर त्यांनी मला एक मुलगी दाखवली. त्या मुलगीनं मला पसंत केले, मी मुलीला पसंत केले. त्या 3-4 वेळा त्यांनी भेटी घालून दिल्या ऑफिसमध्येच. ऑफिसमध्ये भेटी झाल्यानंतर आमचे लग्न करायचे फायनल ठरले. फायनल ठरल्यानंतर आम्ही मॅडमशी चर्चा करायला गेल्यानंतर मॅडम शिंदे मॅडम म्हणून जे आहेत त्या मॅडम म्हणते की त्या मुलगीच्या आईचा फोन आला होता की तुम्ही संस्थेमार्फत लग्न लावून द्या आणि तुम्हाला जर का संस्थे लग्न करायचं असेल तर संस्थेमार्फत लग्न करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकी 50,000 रुपये भरावे लागतील. त्यानंतर आम्ही मी आणि मुलगीनं चर्चा करून आम्ही 50,000 रुपये भरण्याचे मान्य केले. 50,000 रुपये भरणे मान्य केल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी 1/12/2017 रोजी सकाळी ऑफिसमध्ये गेल्यानंतर मुलगी माझ्या अगोदर तिथे हजर होती. मुलगीला मी मुलगीशी चर्चा करून मुलगीला विचारले की तू पैसे भरलेस का. तर मुलगीने मला सांगितले की माझा चुलत भाऊ येऊन पैसे भरून गेलेला आहे आणि तुम्ही पैसे भरा. त्यानंतर मग मी 50,000 रुपये देशमुख मॅडम म्हणून ज्या तिथं काम करतात त्यांच्या हातात 50,000 रुपये दिले. त्या 50,000 दिल्यानंतर मी त्यांना रिसिप्ट मागितली 50,000 रुपयाची. तर ते मला बोलले की आम्ही इथं कामगार आहोत आणि आमच्या मेन मॅडम 2 दिवसानंतर येणार आहे. त्या मेन मॅडम आल्यानंतर तुम्हाला आम्ही रिसिप्ट देऊ. आम्ही त्या विश्वासाच्या ह्याच्यानंतर आम्ही 2 दिवसानंतर रिसिप्ट आणण्यासाठी गेलो. परत रिसिप्ट आणण्याअगोदर आम्ही दुसऱ्या दिवशी ज्या मुलीशी माझ्या लग्न ठरवलं त्याने त्या मुलगीला मी फोन केला तर ती फोन उचलत नव्हती. जवळजवळ 2 दिवसात आम्ही 100 वर फोन केले त्या मुलीला तरी तिने फोन उचलला नाही. ती मुलगी आज तागायचसुद्धा फोन उचलत नाही. आणि तिथं कार्यालय गेल्यानंतर आम्हाला उडवाउडवीची उत्तर मिळतात. रिसिप्ट हे आज तागायत मला मिळालेलं नाही. आणि मॅडमना पैसे मागाय गेल्यानंतर मॅडम आम्हाला म्हणतात की तुम्ही जर का पैसे मागत बसला तर आम्ही तुमच्या खंडनेही नोंद करू. नाही, ती मुलगी फेक होती का? मुलगी 100% ती फेकच असावी कारण पूर्णपणे याच्या अगोदर सुद्धा असंच घडलेलं होतं. आम्हाला आता कालच्या बातमीनंतर आम्हाला कळलं की त्याला त्या आमच्या अगोदर ज्या मुलांना नोंद केली होती ती मुलगीच त्या ऑफिसमध्ये परत त्याला काम करताना दिसली. याचा अर्थ असाच होतो की ती मुलगीसुद्धा फेकच असावी. त्या संस्थेनं जी फिल्डिंग लावलेली आहे त्या फिल्डिंगमध्येच ते असावी आणि या संस्थेचं रॅकेट खूप मोठं आहे. तर तुमच्यासारखं किती लोकांना फसवलं असेल आता त्याचा तर काय मी अंदाज लावू शकत नाही. पण मला वाटते भरपूर लोकांना त्यांनी असं फिरवलं आहे. मी तर आत्ता कमी वयात आहे पण माझ्यापेक्षा जास्त वयातसुद्धा लोक ह्यामध्ये सामील आहेत. आत्ता ज्यांचे वय 40, 50, 55 आहेत असेसुद्धा लोकांना त्यांनी फसवलेलं आहे लग्न करून देतो म्हणून. तुमच्या टोटल किती रुपये घेतले? माझ्याकडून वार्षिक फी म्हणून 7,000 रुपये घेतलेले आणि त्यानंतर लग्नाचं फायनल झाल्यानंतर संस्थेमार्फत लग्न लावून देण्यासाठी 50,000 रुपये असे 57,000 रुपये माझ्याकडून घेतलेले आहेत संस्थेमध्ये. तुम्ही याबद्दल विचारला का त्या कंपनीला? कंपनीला आम्ही विचारलं असता आम्हाला उडवाउडवी उत्तर मिळाली. आम्ही रिसिप्ट मागितलं असता आम्ही तुमचं लग्न लावून देतो ही मुलगी नाही तर दुसरी मुलगी अशी आम्हाला उत्तर मिळत राहिली. तरी पण आम्ही तुम्हाला म्हणलं तुम्हाला किती दिवसात लग्न लावायचं ते लावून द्या पण आम्हाला एक चेक तरी द्या किमान तुम्ही ह्या दिवसापर्यंत तुम्ही आमचं लग्न लावून दिलं नाही तर आमच्या पैसे आम्हाला रिटर्न मिळाल. ह्या हिशोबानं आम्ही चेक मागितला तर ते आम्हाला चेकचा हा विषय काढला की ते आम्हाला असेच म्हणायला लागले की तुम्ही पैशाचा विषय काढला तर आम्ही तुमच्या खंडणी केस टाकतो. म्हणजे आम्हालाच ते आमच्या काय केलं आज तुम्ही काय केलं? आज आम्ही विश्रामबाग पोलीस स्टेशन सांगली येते आम्ही त्या संस्थेवरती एक केस दाखल केलेली आहे फसवणुकीची. आणि पोलिसांना एक कळकळी विनंती आहे की आमची केस नोंद करून घेऊन त्या संस्थेवर कायदेशीर कारवाई करावी आणि आमचे पैसे आम्हाला आणि इतरांना ज्यांना त्यांनी फसवलेलं आहे त्या सर्वांना पैसे परत मिळवून द्यावे. माझं नाव लक्ष्मण महादेव खारे, माझगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर. राजकिशोरची पेपरला जाहिरात देण्यामुळे फोन केला नाही मी. फोन केल्यावर स्थळ जाऊ म्हणून बोलवून घेतले त्यांनी आणि 4,000 मला 8,000 रुपये फी सांगितली. 4,000 रुपये भरले. परत
मुलगी दाखवल्यानंतर म्हणलं दुसऱ्या ह्याला बघू म्हणले मीटिंगला सांगतो म्हणले तुम पसंत आहे का नाही मुलीने. मुलगी म्हणली पसंत आहे का नाही हिच निकळवतो. मग पसंत आहे म्हणून कळवल्यावर हाफिसनं फोन केला हाफिसच्या मॅडमने आणि दुसऱ्या वेळेस आल्यावर अजून 4000 रुपये त्यांनी घेतले. आणि परत म्हणले तारीख ठरवू म्हणून हे केले हाफिसला परत अजून मॅडमने फोन केला की तुमचं तारीख ठरवू या मॅडमनं तुम्हाला बोलवले. मग काल मी आलतो हाफिसला तर मॅडम काय नव्हत्या त्यांनी पुन्हा मला 70000 मागणी केली. मी म्हणलं माझी काही एवढी ऐपत नाही भरायची. मग असं करून त्यांनी 35 वर्ष शेवट 25 आणि मी म्हणलं मला काही पैसे भरायचे ऐपत नाही माझी. म्हणलं 10000 रुपये भरतो. 10000 रुपये भरतो म्हणल्यानंतर त्यांनी मी काल 7000 रुपये भरले आणि राहिल्याची उद्या भरतो म्हणलं. आणि ते स्थळ आज येणार होते. आज म्हणले तुमचं लग्न लावून देतो म्हणले वधूवर मेळवायचे त्यांच्या ह्याच्यातच. तर ते आज काय सकाळी मी आलो हाफिसला फोन केला हा उचलला आणि त्या हाफिसला आलो तर तिथं काय कुलूप लावलेलं आहे फोन नाही तिथं सकाळ धरणं. काय मालकच नाव काय राजकिशोर वधूवर सूचक असं त्या बोर्डावर नाव आहे. तिथं कोण कोण होतं ऑफिसमध्ये गेलं? ऑफिसला तिथं 5 ते 6 मुले असतील काउंटरला. त्यांच्यातच ते ही करतील ना. आता तुम्ही काय गेलात? आता लग्न लावते म्हणल्यामुळे पण त्यांनी फोनच बंद ठेवला आहे ना. तुम्ही आता इथं काय गेला? आता इथं पोलीस स्टेशनला केस द्यायला आलतो ना तक्रार द्यायला कंप्लेंट द्यायला आलतो. टोटल तुमच्याने किती पैसे घेतले? कोणी पोलीस स्टेशनला काय नाही अजून कंप्लेंटच घेतली. तिकडे पैसे किती घेतले? तिकडे 19,500 रुपये घेतले. 15000 तुम्हाला फसवले? फसवले. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली.